महाराष्ट्र कर्नाटक तसेच आंध्र प्रदेश येथे प्रसिद्ध असलेली जतची श्री यल्लामा देवीची यात्रा यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली असल्याची माहिती यल्लामा देवी प्रतिष्ठानकडून देण्यात आली आहे. जतची ग्रामदैवत असलेल्या श्री यल्लामा देवी मंदिर परिसरात दरवर्षी मोठी यात्रा भरते. यात्रेला 10 लाखांवर भाविकांची उपस्थिती असते, तसेच 3 ते 4 कोटीची उलाढाल होत असते. यंदा 8 जानेवारी ते 13 जानेवारी 2021 या कालावधीत यात्रा भरणार होती, मात्र देशभरात राज्यामध्ये कोरोनासारख्या महामारीचा वाढता प्रादुर्भाव व शासनाचे मार्गदर्शक सूचना पत्र तसेच जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्या सूचनेनुसार धार्मिक स्थळांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास परवानगी असणार नाही. यामुळे कोरोना विषाणू कोविड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी व सर्व भक्तांच्या आरोग्याची काळजी करीता यंदाची यात्रा रद्द करण्याचा निर्णय श्री यल्लामादेवी प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आला आहे. यात्रेनिमित्त होणारे कोणत्याही प्रकारचे मनोरंजन दुकान स्टॉल बसून विक्री करणारे तसेच कोणत्याही प्रकारचे टॉल्स असणार नाहीत. सदर कालावधीमध्ये विविध भागातून शहरातून येणारे भाविकांनी दर्शनाकरिता मंदिरामध्ये येऊ नये असे आवाहन श्री यल्लामादेवी प्रतिष्ठानकडून करण्यात आले आहे. मी शादोय डफळे, अध्यक्ष श्री यल्लामादेवी प्रतिष्ठान. ह्यावर्षी यात्रा दिनांक 8 जानेवारी ते 13 जानेवारीपर्यंत पासून आहे, पण यावर्षी कोविड-19 प्रादुर्भावामुळं ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. यावर्षी कुठले स्टॉल दुकानं व कुठलेही मनोरंजनाचा कार्यक्रम होणार नाही आहे, आणि जे देवीची पूजा अर्चना होईल ती शासकीय नियमांना धरूनच होईल. यामुळं भाविकांनी जे बाहेरून व जतचे व बाहेर गावातून जे भाविक येतात त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी येऊ नये व त्यांची गैरसोय होईल, आणि या कोविडच्यामुळं ही यात्रा रद्द करण्यात आली. ह्या शासनाच्या नियमानुसार मंदिराच्या परिसरात गर्दी जास्ती होऊ नये हे असं मी आवाहन करतो. गोपाल परतूर, स्टार महाराष्ट्र न्यूज, जत.